सगळ्यांना गुड मॉर्निंग. पटापट जॉईन व्हायचंय. चला 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 चला. भारतातल्या सगळ्यात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. चलो 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 फटाफट. माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल मित्रांनो, फटाफट जॉईन व्हायचं आहे. मी अतुल टाकळकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. चला पटपट जॉईन व्हायचंय. चलो फटाफट. भारतातल्या सगळ्यात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. पटापट जॉईन व्हा. मी अतुल टाकळकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. चला चला चला, आवाज येते का सगळ्यांना? भारतातल्या सगळ्यात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. फटाफट फटाफट जॉईन व्हा. माझा आवाज. सर, मी आत्ताच महाज्योतीचा पेपर देऊन आलो. अरे वा, कसा होता पेपर? मग होते का 4-10 प्रश्न आपले तरी? एखादा अर्धा प्रश्न होता. चला चला चला. गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात? मस्त मजेत असाल? चला, सगळ्यांचं स्वागत आहे पोरांनो. भारतातल्या सगळ्यात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. चला 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 चला. चला, येतोय आवाज का? भारतातल्या सगळ्यात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. यस, गुड मॉर्निंग. भरपूर होते? अरे वा, भरपूर होते म्हटलं भारीच की. चला, सगळ्यांचं स्वागत आहे. भारतातल्या सगळ्यात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी अतुल टाकळकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. समाजसुधारक आधारित 6वा सेक्शन आहे आणि आता हार्डली फक्त 2 सेक्शन होतील त्याच्यानंतर, कारण 2 मध्ये कलर टाइपिस्ट आणि टॅक्सवाले सगळे आयोगाचे प्रश्न आपण कव्हर करणार आहे. बाकी कंबाईनचे बऱ्यापैकी घेतले, राज्यसेवेचे सगळे कम्प्लीट करून घेतलेत. ओके, जेवढे होतील तेवढे आणखीन चांगल्या पद्धतीने आपल्याला कव्हर करतील, तशा पद्धतीने पण कव्हर करणार आहे आपण. तुम्हाला मार्क आले पाहिजे, तुम्हाला जमलं पाहिजे. आणि PYQ मध्ये मग गव्हर्नर जनरल, राष्ट्रीय काँग्रेसच्या संदर्भात प्रश्न अशा पद्धतीने पण कव्हर करायचा प्रयत्न करायचा आहे. ओके, सो सगळ्यांचं स्वागत आहे पोरांनो. भारतातल्या सगळ्यात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी अतुल टाकळकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. माझा आवाज तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने येतोय, याचा अर्थ आता आपण जाऊया. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती मी देतोय. चला, त्या अगोदर मित्रांनो, हे आहेत नाना, मुंबईचे शिल्पकार ज्यांना म्हटलं जातं, आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकर शेठ आणि मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या बॉम्बे असोसिएशनवरती प्रश्न बऱ्याच वेळा आयोगाने विचारलेला आहे आणि मुंबईच्या संदर्भातलं जे काही महत्त्वाचं आणि मोठं कार्य असेल, बरोबर आहे का, तर ते जगन्नाथ शंकर शेठ यांच्या संदर्भात असते, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो इथं जाऊया पुढच्या प्रश्नावरती. बघा, पहिलाच प्रश्न आहे ज्याची चर्चा आपण बऱ्याच वेळा केलेली आहे. काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये म्हणून ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले, अशा पद्धतीने तो प्रश्न आहे. चला रे, उत्तर आलं पाहिजे पोरांनो, फटाफट उत्तर निवडायचं आहे. चला चला चला. भारतातल्या सगळ्यात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांची स्वागत आहे.
काय रे? उत्तर पर्याय दोन, अलाहाबाद. हा, कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये म्हणून 1888 च्या अलाहाबाद अधिवेशनाला जागा मिळू नये म्हणून ब्रिटिश अधिकारी डफरीने प्रयत्न केले होते. आणि या अधिवेशनाचा अध्यक्ष कोण होता बाबानो? जॉर्ज युल होता. याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. ओके, सो डफरीन बद्दलची चर्चा झालेली आहे. काँग्रेसच्या मागण्यांना अंधारातील मोठी उडी म्हणलेला आहे, बरोबर आहे का? आणि काँग्रेसच्या संदर्भामध्ये भरपूर साऱ्या टीका करण्यामध्ये हा आघाडीवरती होता. शासकीय कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवू नये असा फतवा काढणारा देखील हाच होता, तो म्हणजे डफरीन होता. आणि डफरीनच्या बद्दल मित्रांनो भरपूर सारे आहेत, बरोबर. काँग्रेसच्या मागण्या म्हणजे अंधारातील मोठी उडी म्हणले, काँग्रेसला सूक्ष्म अल्पसंख्याक वर्ग असं देखील त्याने म्हटलेलं आहे, लक्षात ठेवायचं. ओके, सो बाकीच्या अधिवेशनाच्या संदर्भामध्ये मुंबईमध्ये पहिल्यांदा महिला आल्या होत्या. मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी, कलकत्ताचे दादाभाई नौरोजी पहिले पारसी अध्यक्ष. 1885, 86, 87, 88, 89 ही पहिली 5 अधिवेशनं तर आपण चांगल्या पद्धतीने कव्हर करणं गरजेचं आहे. ओके, सो जाऊया पुढच्या प्रश्नावरती. जमतात का? जमलं पाहिजे. आता खालचा प्रश्न सोडवायचा पोरांनो, उत्तर आलं पाहिजे. चला रे, चला चला चला, तुम्हाला जमेल. चला, भारतातल्या सगळ्यात महत्त्वाच्या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि तुम्हाला आलं पाहिजे बऱ्याचशा गोष्टी. चला, प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. काय उत्तर यायला पाहिजे? उत्तर पर्याय 3. ए, नाही गेलोच नाही मी मुंबईला, गेलोच नाही. एवढ्या लांब जायचं म्हणजे अवघड आहे, मी नाही गेलो त्याच्यामुळे. खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली पठाणांचा सहभाग, बरोबर आहे. त्यानंतर धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचं नेतृत्व श्रीमती सरोजिनी नायडू यांनी केलं. आणि स्त्रियांची उल्लेखनीय कामगिरी. हा कैसर हिंद इथं आहे का बाबांनो? अजिबात नाही, कैसर हे इथं नाहीये. तो असहकार चळवळीच्या संदर्भामध्ये अगोदर तुम्ही बघू शकता, इथं नाही यायला पाहिजे. ओके, सो अ क ड इथं उत्तर यायला पाहिजे, उत्तर पर्याय 3. समजतंय का? हे आलं पाहिजे तुम्हाला. मग सविनय कायदेभंग खान अब्दुल गफार खान यांना काय म्हणतात? सरहद गांधी, बरोबर आहे का? आपल्यासाठी महत्वाचे त्यांची असणारी संघटना, तिचं नाव काय होतं? रेड शर्ट्स, लाल डगलेवाले म्हटलं जायचं, बरोबर आहे का रे? खुदाई खिदमतगार, ऐकलं असेल, खुदाई खिदमतगार, बादशाह गांधी सुद्धा म्हणून त्यांना ओळखलं जातं. हे नाव लक्षात ठेवा. राणी गाईडिनलीचं बंड असेल, बाबू गेनूंचं बलिदान असेल, सोलापूरचा गिरणी कामगारांचा सत्याग्रह असेल, या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, जे सविनय कायदेभंग चळवळीच्या संदर्भामध्ये इम्पॉर्टंट आहे. कळलं? यस. का नाही गेला म्हणजे दिवस जाईल माझा, म्हणून नाही गेलो मी. जायला यायला किती वेळ जातोय मोकार. मुंबई काय सोपं आहे का? इंडियन असोसिएशन या संस्थेविषयी कोणती विधाने बरोबर आहे? तुम्हाला सगळ्यांना हे आहे, तुम्ही नक्की करा. कळलं? मी जाऊन तरी काय करणार दावा? तुम्ही पेपरला जा सगळे. पास बीस झालो मग मी. चला चला चला, यायला पाहिजे तुम्हाला. वा, आलं पाहिजे, लावा ताकद. उत्तर पर्याय 4. बघा, पहिलं काय दिलंय रे? अभ्यास केला असेल तर. इंडियन असोसिएशन दादाभाई नौरोजींची का? आता चर्चा झालेली आहे. दादाभाई नौरोजींची कोणती आहे? ईस्ट इंडिया असोसिएशन आहे. दादाभाई नौरोजींची ईस्ट इंडिया असोसिएशन आहे, बरोबर आहे का बाबांनो? हे लक्षात ठेवायचं आहे, हे लक्षात ठेवायचं
आहे. दादाभाई नवरोजींची जर असेल तर ती 1866 ची ईस्ट इंडिया असोसिएशन आहे. तुम्हाला विचारलं इंडियन असोसिएशन, ही झाली 1876 वाली, बरोबर आहे का? ही कुणाची आहे? सुरेंद्रनाथ बॅनर्जींची असलेली आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी असतील, बरोबर आहे. प्रामुख्याने याच्यामध्ये मग जर बघितलं तर दुसरं बरोबर आहे का रे, हिंदू मुस्लिम मित्रत्वाची भावना निर्माण करण्याचा हेतू आणि सिव्हिल सर्व्हिस परीक्षेकरता वयोमर्यादा वाढवण्यासाठी प्रयत्न, हे बड बरोबर आहे. त्यातलं क म्हणलं ना, फिरोजशाह मेहता, के टी तेलंग यांनी जी संस्था चालवली ती कोणती आहे? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. मित्रांनो, आपल्याला भरपूर प्रश्न यावरती विचारले जातात बरं का, या असोसिएशन शब्दावरती दरवर्षी प्रश्न आहे, दरवर्षी प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे, लक्षात ठेवा. खूप प्रश्न येत आहेत आपले आणि भरपूर साऱ्या गोष्टी लक्षात ठेवणं तुम्ही इथं गरजेचं आहे. मग पहिलं आणि तिसऱ्यामध्ये समजतातच विचारलेत ना, दादाभाई नवरोजींची ईस्ट इंडिया असोसिएशन आहे आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जींची इंडियन असोसिएशन आहे. आपल्याला तिसऱ्या पर्यायामध्ये जे नावं दिसतात ती नावं कोणती दिसतात, कोणती दिसतात? तर ती नावं दिसतात, ती नावं बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनच्या संदर्भामध्ये दिसतात. हे प्रत्येकाला क्लिअर व्हायला पाहिजे. हे एकदा ज्याला क्लिअर झालं त्याला मार्क येणार. आणि तुम्ही चेक करा मित्रांनो, भरपूर सारे प्रश्न मग कालानुक्रमे लावायला प्रश्न विचारतात संघटनांचे. दोन तीन प्रश्न सलग झालेत आत्ता मधल्या काळामध्ये त्यावरतीच. कळलं? ही ताकद लावणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने उत्तरं तुम्हाला आली पाहिजे. समजते का? हा, परीक्षेच्या दृष्टीने आलं पाहिजे, तुम्हाला जमलं पाहिजे. डन. यस, पुढचा प्रश्न सोडवायचा रे. चला, बेसिक चर्चा झालेली आहे. जरी समाज सुधारक असलं तरी बेसिक चर्चा तर झालेली आहे आपली, बरोबर आहे का? आपल्यासाठी महत्त्वाचे बघा बरं येते का. चला, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया म्हणजेच भारत मंत्री पोरांनो, कोण होता पहिला भारत मंत्री? पहिला भारत मंत्री होता लॉर्ड स्टॅनले, बरोबर आहे का? परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे. या शब्दाला काय म्हणतात? सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया म्हणजेच कोण? भारत मंत्री. आणि पहिला भारत मंत्री कोण होता? स्टॅनले. मग तुम्हाला 1857 काय नंतर 1858 कायदा आहे जो कंबाईनवाल्यांसाठी लय महत्वाचा आहे, कारण त्याच्यावरती लय वेळा प्रश्न आहे. कारण का, ईस्ट इंडिया कंपनीची तिसरी झाली, बरोबर आहे, व्हाईसरॉयची नेमणूक करण्यात आली, म्हणजे भारताचा गव्हर्नर जनरल आता व्हाईसरॉय बनला, पहिला व्हाईसरॉय कॅनिंग. आणि महत्त्वाचं म्हणजे भारत मंत्री नावाचं पद निर्माण करण्यात आलं, बोर्ड ऑफ कंट्रोल रद्द झालं, भारत मंत्री नावाचं पद निर्माण करण्यात आलं. पहिला भारत मंत्री होता स्टॅनले. याच्यावरती प्रश्न आहे पोरांनो, हे क्लिअर झालं पाहिजे सगळ्यांना. कळलं? सो या प्रश्नाचं उत्तर काय आलं पाहिजे? उत्तर पर्याय एक. ओके. हां, बऱ्याच वेळा मी त्यावेळेस एकदा सांगितलं, तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं की एका मुलाला हा कायदा शिकला होता, त्याने फक्त भारत मंत्रीच डोक्यात ठेवलं होतं आणि मग त्याच्या डोक्यामध्ये आलं काय भारत मंत्री. मग पेपरला आल्यानंतर त्याने वाचला प्रश्न आणि मग त्याला विचारलं आल्यानंतर, बाबा काय उत्तर निवडलं? तो सांगते परराष्ट्र मंत्री. परराष्ट्र म्हणजे भारत आहे आपला आणि मंत्री भारत मंत्री, म्हणजे अशा पद्धतीने उत्तर निवडलं होतं. असं काय उत्तर नाही मित्रांनी निवडायचं. भारत मंत्रालय, मग इथं भारत सचिव पण शब्द असतो किंवा सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया नाव डायरेक्ट शब्द असतो. कळलं का? लक्षात ठेवा, हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे पोरांनो, तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. क्लिअर? ध्यानात राहील. हा, असं काय परराष्ट्र मंत्री वगैरे निवडायचं नाही, भारत मंत्री भारत मंत्री. चला, विदर्भामध्ये हिंदुस्थानी लाल सेनेच्या स्थापनेमध्ये कोण व्यक्ती होते? आता हा प्रश्न रिपीट होणार परत, बघा तुम्ही चेक करा, भविष्यात हा प्रश्न काय होणार? रिपीट होणार. चला चला चला, उत्तर आली पाहिजे. व्हिडिओला लाईक पण ठोकायचं लगेच. गुड मॉर्निंग सगळ्यांना.
लगेच कुठेतरी पॉइंट आउट करून ठेवायचं. मदनलाल बांगडी, विनायक दांडेकर, श्यामनारायण काश्मीरी ठेवायचे. कळलं? बांगडी, दांडेकर आणि काश्मीरी, हिंदुस्तान लाल सेना, जनरल आवरेंची लाल सेना, हिंदुस्तान लाल सेना, बांगडी, दांडेकर, काश्मीरी. क्लिअर? आता हा प्रश्न परवा दिवशी शिवाजी क्लबच्या संदर्भामध्ये आपण वाचताना किंवा होमरूल चळवळ बघताना आपण बघितलं होतं की ते कुठले कार्यकर्ते होते. मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर, आठवते का? मो वा अभ्यंकर. आणि ज्यावेळेस मी YCM मधून तुम्हाला ते शिकवत होतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? हा, काय सांगितलं होतं की इथं महत्वाचं आहे बाबांनो, हे लक्षात घ्या. ऐक ना, सांगितलं होतं, आठवत असेल. मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे कुठले होमरूलचे सक्रिय कार्यकर्ते होते, आणि त्यावेळेस सांगितलं होतं की तसा प्रश्न पण आलेला आहे. बरोबर आहे का? ते कुठले होते मित्रांनो? विदर्भातले सक्रिय कार्यकर्ते होते. अशाही पद्धतीने प्रश्न विचारले होता. मध्ये पाथरीचे देवीदास कांबळे विचारलं होतं. आता देवीदास कांबळे हे कोणत्या ह्याचे होते, जातीचे, असं विचारलं होतं. बरोबर आहे का? हा, अशा पण पद्धतीने नेते कोणाचे नेते होते अशा पद्धतीने विचारलं होतं. पाथरीचे देवीदास कांबळे, तसा सुद्धा प्रश्न येतोय, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न रे. औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चला लावा ताकद आता. औंढा नागनाथ, चला चला चला. अरे जुळतंय का? जुळलं पाहिजे. चला चला चला, उत्तर आली पाहिजे. तुम्हाला नाही आली तर मग काय दवा. लय अवघड आहे ना. काय उत्तर यायला पाहिजे? औंढा नागनाथ, हिंगोली. म्हणा आता अख्खं गाव जरी शोधलं तरी सापडायचं नाही म्हणत आलो का. चला, 1857 चा उठाव नागपूर येथे अयशस्वी का झाला त्याचं महत्त्वाचं कारण सांगायचं. याच्यावरती प्रश्न आलाय. हा, प्रश्न आलेला आहे. येस, इथं ह्या प्रश्नाला अडू सटला आहेच. द्या, पटपट सोडवा. चला, लूज नाही पडायचं, तुम्हाला आलं पाहिजे प्रश्न. 1857 चा उठाव नागपूरचा अयशस्वी का झाला याच्यावरती प्रश्न विचारलाय. कारण का झाला बाबांनो? नागपूरची राणी बाकाबाई, बाकाबाईवर प्रश्न आला होता. चेक करा कंबाईन वाले. राणी, नागपूरची राणी बाकाबाई जी आहे ती ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहिली होती. मग तुम्हाला इथं प्रश्न काय काय आला माहितीये का? नागपूरमधल्या कोण खालीलपैकी कोणाकोणाला फाशी देण्यात आलं? सगळे खान बंधू, इनायत खान, कादर खान. बरोबर आहे का? त्यांच्यावरती प्रश्न विचारलेला आहे, विलायत खान त्यांच्यावरती. लक्षात ठेवा, इथं उत्तर यायला पाहिजे, उत्तर पर्याय चार. अशा प्रकारे राणी बाकाबाईवरती 2-3 वेळा प्रश्न आलेला आहे. पुढचा 72 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. चला लावा ताकद, उत्तर ही आलीच पाहिजे, उत्तर ही जमली पाहिजे. नुसतं बघायचं नाही तवा, अजिबात नाही, नाही म्हणलं की नाही, तुम्हाला आलीच पाहिजे उत्तर. दिदार खान आहे, दिदार खान पण आहे. चला, बहात्तर सोडवायचं आहे. 72, पहिलं, जगात एकच ईश्वर एकच असून त्याचं स्वरूप सर्वव्यापी, निर्गुण व निर्विकारी आहे. सर्व मानव प्राणी त्याची लेकरे आहेत, आणि मनुष्य प्राणी हा गुणांनी श्रेष्ठ असतो, जातीने. तिसरं येणार नाही. कळलं? यस. विष्णू शास्त्री पंडित यांनी कोणत्या वृत्तपत्रातून विधवांच्या दुःखांना वाचा फोडली? आता जोड्या लावायला सुद्धा आपण प्रश्न बघितलेला आहे, आणि तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. लावा ताकद. विष्णूशास्त्री पंडित यांनी कोणत्या वर्तमानपत्रातून काय केलेलं आहे? विधवांच्या दुःखाला वाचा फोडलेली आहे. ज्याच्यावरती ऑफिशियल क्वेश्चन विचारलेत जोड्या लावायला सुद्धा, तुम्ही त्या दिवशी विष्णूशास्त्री पंडित त्यांचं वर्तमानपत्र जोड्या लावायला बघितलं होतं.
उत्तर पर्याय 4 इंदुप्रकाश, बरोबर आहे का रे? अरविंद घोष यांचं न्यू लॅम्प फॉर दी ओल्ड आलं होतं का पेपरला? आलेलं आहे इथंच, न्यू लॅम्प फॉर दी ओल्ड नावाची लेख मला लिहिलेली. कळलं? संवाद कौमुदी राजाराम मुंडरा आहे, दी पुणे ऑब्झर्वर बहिरामजी मलबारी, सुधारक आगरकर. कळलं? यस, राजाराम मोंडरा यांच्या संदर्भातलं असलेलं संवाद कौमुदी बहिरामजी मलबारी यांचं असलेलं दी पुणे ऑब्झर्वर, कळतंय का, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सुधारक म्हणजे आगरकरांचं सुधारक. हां, ध्यानात ठेवायचं, दसऱ्याला सुरू झालं होतं. डन, पुढचा प्रश्न. चला, महाराष्ट्रातील पहिल्या बंडखोर विचारवंत स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ लिहिला आहे, त्यांचं नाव काय? झालं का? 2 3 4 वेळा झालेला आहे. चला, आता आला पाहिजे प्रश्न. झाला ना 3 4 वेळा? नीट 3 4 वेळा झालेला आहे, उत्तर आलं पाहिजे तुम्हाला. लावा ताकद. चला, आलं पाहिजे बाबांनो, जमलं पाहिजे, जमायला पाहिजे. येतंय मग सगळ्यांना. ताराबाई शिंदे आहे का जोड्या लावायला? भरपूर वेळा आहे, स्त्री पुरुष तुलना. पुढचं, ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करणारे क्रांतिकारक उमाजी नाईक व वासुदेव बळवंत फडके यांच्यासमोर कोणाचा आदर्श होता? चला रे, आदर्श विचारलेला आहे, कुणाचा आदर्श होता? चला चला चला, तुम्हाला उत्तर आलं पाहिजे, लगाव ताकद. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श त्यांच्या समोर होता, हे लक्षात ठेवा. पुढचं, 81 खालीलपैकी कोणतं वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं नव्हतं, ते निवडायचे तुम्हाला. चला, पुढीलपैकी ते वर्तमानपत्र कोणतं आहे ज्या वर्तमानपत्राची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली नाही? आपली भरपूर चर्चा ही झालेली मित्रांनो, भरपूर चर्चा होत पण आहे, त्याच्यामुळं तुम्हाला प्रश्नाची उत्तरं ही आली पाहिजे, तुम्हाला प्रश्नाची उत्तरं ही जुळली पाहिजे. चला रे, व्हिडिओला लाईक पण ठोकायचंय. चला चला, पटापट. हा, जनता आहे त्यांचंच, समता आहे त्यांचंच, 1930-56 प्रबुद्ध भारत बनलंय, बरोबर आहे, जनता ते पण आहे. बाकी सुधारक कुणाचा आहे बाबांनो? आगरकरांचा आहे, त्यामुळं ते येणार नाहीये तिथं. क्लिअर? पुढचा प्रश्न. 89, राष्ट्रीय सभेची स्थापना होण्यापूर्वी अखिल भारतीय चळवळीचं केंद्र बनावी यासाठी कलकत्ता येथे कोणती राजकीय संस्था कार्यरत होती? चला, लावा ताकद. चला चला चला, प्रत्येकाला आलं पाहिजे. राष्ट्रीय सभेची म्हणजे काँग्रेसची स्थापना होण्याच्या अगोदर अखिल भारतीय चळवळीचं केंद्र बनावी म्हणून कोणती राजकीय संघटना ही मित्रांनो काय होती, कार्यरत होती, असं म्हणलं तर आपल्याला उत्तर यायला पाहिजे. हे देखील इथं महत्त्वाचं आहे. कळलं? कळलं? परीक्षेच्या दृष्टीने IMP आहे, तुम्हाला आलं पाहिजे, तुम्हाला जमलं पाहिजे, तुम्हाला जमायला पाहिजे. ओके. अरे बाबांनो, ठिकाण दिले, ठिकाण कलकत्ता. मग कलकत्त्याला यातली कोणती असेल? इंडियन असोसिएशन. बाकी सार्वजनिक सभा पुण्यामध्ये आहे, महाजन सभा मद्रासमध्ये आहे, प्रार्थना समाज मुंबईमध्ये आहे. मग कलकत्त्यात कोणतं? याच्यामध्ये एकच, इंडियन असोसिएशन. मग उत्तर पर्यायच्या कालानुक्रमे लावायला आलं. 1870, 1884, 1867 आणि 1876. लावा कालानुक्रमे, अशा पण पद्धतीने. कसंही येऊ द्या, मला आलं पाहिजे, मला जमलं पाहिजे, मला जमायला पाहिजे, ताकद लावायची. चला, 72 नंबरचा क्वेश्चन, कोणती विधाने बरोबर आहेत ते निवडायचे. चला रे, चला चला चला. चंपारण्य, अहमदाबाद, खेडा, रौलेट, स्वराज पार्टी. चला, जमलं पाहिजे.
उत्तर पर्याय चार आहे चंपारण्य नील सत्याग्रह, बरोबर आहे. नीळवरती प्रश्न सोडवले काल, नील दर्पणवरती प्रश्न सोडवले, जोड्या लावाला 3 वेळा. हा परत आला होता. खेडा साराबंदी चळवळ, साराबंदीच्या संदर्भातली चळवळ खेडा, जालियनवाला बाग हत्याकांड, म्हणजे अ ब क मोस्ट करेक्ट आहे. आता यातलं चौथं तसं बघितलं ना, तर महत्वाची तशी तारीख 1 जानेवारी 1923 आहे. 100 वर्ष कंप्लीट झालेत स्वराज पार्टीला, कळलं. पण आता इथं अ ब का असा पर्याय आहे का तुम्हाला नाही आहे, मग सगळंच हाणून द्या वरील सर्व, कळलं. सो इथं मोस्ट करेक्ट 1 जानेवारी 1923 पाहिजे तारीख तशी, त्याच्यामुळे सगळंच बरोबर आहे. उत्तर पर्याय चार, सर पोल द्या ना. आता दाद्या इथं पोल देता येत नाही ना बाबा, नाही तर इथं पोल दिला असता तुम्हाला. माझ्या हातात नाही रे दादा काय, हां माझ्या हातात काही नाही, आता मी मोकळा आहे. ॲपवर असतं तर पोल देता आला असतं. निवडा. ईश्वराने स्त्री पुरुष निर्माण केले आहेत म्हणून त्यांचे अधिकारही समान आहेत. या शब्दात स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार पुढील पैकी कुणी केला? बघा स्त्री पुरुष समान मी आधीच सांगितलं, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. हा परवा दिवशी जसं शिक्षणाच्या संदर्भात खामगाव परिषदेवर आलं होतं का 17 ची, तसं गोपाल हरी देशमुख कंसामध्ये एक्स्ट्रा करून दिले, ईश्वराने स्त्री व पुरुष सारखे निर्माण केले, 8वीचं स्टेट बोर्ड, त्यांचे अधिकारही समान आहेत, या शब्दामध्ये स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार त्यांनी केलेला आहे. सो प्रश्नाचं उत्तर काय आलं पाहिजे? गोपाळ हरी देशमुख, चिपळूणकरांच्या संदर्भात न्यू इंग्लिश स्कूल निबंधमाला लक्षात ठेवा, कळलं का? दादोबा पांडुरंग तर्खडकरांचं मानव धर्म सभा, परमहंस सभा, प्रार्थना समाज महत्वाचं, धर्मविवेचन जोड्या लावायला कायम असते, त्यानंतर प्रामुख्याने ज्ञान प्रसारक सभेचे पहिले अध्यक्ष जोड्या लावायला इकडे तिकडे वडला प्रश्न असतोय. दादोबा पांडुरंग तर्खडकर लक्षात ठेवा. महात्मा फुलेंच्या संदर्भात त्यांचं असलेलं साहित्य ज्यावरती क्वेश्चन विचारला जातो आणि त्यांच्या संदर्भातल्या महत्वाच्या असलेल्या घटना, क्लिअर. येस, पुढचं 78 चं उत्तर काढायचं रे. शाकुंतल या संस्कृत नाटकाचा मराठीत अनुवाद पुढील पैकी कोणी केलेला आहे? चला रे, शाकुंतलचा मराठी अनुवाद. चलो जमतय जमतय, हा अंदाज लावायचा. चला, महादेव शास्त्री कोल्हटकर, परशुराम मल्हार गोडबोले, शिवराम शास्त्री खरे, कृष्ण शास्त्री राजवाडे. आता या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, उत्तर पर्याय दोन, परशुराम बल्लाळ गोडबोले. कुठंतरी साईटला लिहून ठेवायचं. शाकुंतल या संस्कृत नाटकाचा मराठी अनुवाद. हा तसं मित्रांनो, शाकुंतलचा इंग्रजी अनुवाद कुणी केला तुमच्यातल्या कुणी सांगितलं तर भारीच होईल. सांगा, इतिहासात वाचले मॉडर्न हिस्ट्री सुरुवातीच्या काळामध्ये. चला, 80 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर आलेलं आहे. सर मेन्सला नंबर कुठं आलाय? हडप सर, साधना. तुमचा कुठं आलाय मृदुला? हडप सर आलाय, हडप सर, साधना. चला उत्तर आलं पाहिजे. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी ब्रिटिश सत्तेविरुद्ध महाराष्ट्रात सशस्त्र उठाव कोणी केले? वा, उत्तर पर्याय एक, ब आणि क फक्त उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके. चंद्रशेखर आझाद वरती आहे उत्तरेला, नानासाहेब पेशवे कानपूरला आहेत, कळलं का? त्यामुळे फक्त ब आणि क असायला पाहिजे, क्लिअर. आपल्यासाठी महत्वाचं आहे ब आणि क, प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे.
उत्तर पर्याय एक, राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी ब्रिटिश सत्तेविरुद्ध महाराष्ट्र सशस्त्र उठाव, ब क्लियर? हा, माझ्या घराजवळ आहे सर, येणार का घरी प्लीज? ठीक आहे, बघू त्यावेळेच, त्यावेळेस कॉल करा मग। हा चला, उत्तर निवडायचंय। विष्णू शास्त्री पंडित यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले? चला रे, उत्तर आलं पाहिजे, चला उत्तर आलं पाहिजे, तुम्हाला जमणं गरजेचं आहे, तुम्हाला यायला पाहिजे। येते का उत्तर? येते का उत्तर? वा 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 वा। आणि हे बघा, डिपार्टमेंटल पीएसआय वाले, तुमच्याजवळ ज्योग्राफीच्या नोट्स असतील तर ज्योग्राफीच्या नोट्स घ्या माझ्या, बरं का? वन डे वाल्या, त्या जरी वाचल्या तरी तुम्हाला मार्क येतील, त्याच्यामुळे जमलं तर ते वाचून घ्या। आता तुम्ही कुठेही अभ्यास करत असाव, गट कची तयारी करणारे ग्रुप सी वाले, मला मॅसेज करा, मी तुम्हाला देतो, कळलं? त्याच्यात काही नाही, तुम्ही डाउनलोड करा त्या नोट्स, तुमच्या फायद्याच्या आहेत त्या नोट्स सगळ्या। इंग्रजी मराठी कोश आहे, संस्कृत आणि महाराष्ट्र धातुकोश आणि स्मृतीशास्त्र हे पुस्तकं त्यांची आहेत। अ क ड उत्तर आहे, कळलं? रिपीट झालं तर लक्षात ठेवायचं। चला पुढचा प्रश्न रे। दिल्ली मुंबईत आमचं सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार, ही घोषणा महाराष्ट्रातल्या कोणत्या गावाने दिली होती? चला रे, दिल्ली मुंबईत आमचं सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार, लावा ताकद। दिल्ली मुंबईमध्ये आमचं सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार, लावा ताकद, आलं पाहिजे उत्तर। चला 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 चला, फटाफट उत्तर काढायचे बाबांनो। पुस्तकातलं तुमच्या 11वीच्या पुस्तकातलं, हा, मेंडलेखा, देवाजी तोफा, ऐकलंय का? तुमच्या 11वीच्या पुस्तकात वाचा, आहे का नाही नावं? जशाला तशी नावं आहे, देवाजी तोफा, मेंडलेखा नावाचं गाव, बरोबर आहे का? चला जोड्या लावायच्या तर 71, 71 आहे मित्रांनो, 71 जोड्या जुळवायच्या आहेत तुम्हाला सगळ्यांना, मग लावा ताकद, आलं पाहिजे उत्तर। गुरुवर्य बाबूराव जगताप, के व्ही गोडबोले, गंगाराम भाऊ मस्के, मुंबई प्रांतिक सुधारणा मंडळाचे अध्यक्ष आणि नाम जोशी। चला चलो, जमलं पाहिजे। अरे बाबांनो, इथं गुरुवर्य दिलंय, मग गुरुवर्यांचं काय असतं? मासिक शिक्षक। हा बघा, तुम्हाला उत्तरापर्यंत पोचता येऊ शकतं, सहजरित्या पोचता येऊ शकतं। साहजिकच ना, गंगाराम भाऊ मस्केंची डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन तुम्हाला सांगितली होती, आठवते का? डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन, गंगाराम भाऊ मस्केंची, त्यामुळे तुम्हाला इथं ते शिकवलेलं आहे, मी स्वतः इथं सांगितलं, आठवत असेल तर बघा। यावर तुमचे दोन पर्याय जातात, पहिलं आणि तिसरं नसायलाच पाहिजे, बरोबर आहे? इथं गुरुवर्य या शब्दावरती उत्तर येतात, त्याच्यामध्ये नाम जोशी, नाम जोशींच्या संदर्भात बघितलं तर ते मुंबई प्रांतिक सुधारणा मंडळाचे अध्यक्ष होते, आणि के व्ही बोडगलेंचं काय आहे, जाती निर्मूलन संस्था, त्याच्यामुळे प्रश्नाचं उत्तर बघितलं तर उत्तर यायला पाहिजे उत्तर पर्याय दोन, कळलं का? प्रश्नापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करायचा कायम। चला पुढचा प्रश्न। सातारचे राजे प्रताप सिंहांचे वकील या नात्याने इंग्लंडला 15 वर्ष राहिले, परंतु काही उपयोग न झाल्याने 54 ला ते भारतात परतले, ते कोण होते? सातारचे राजे प्रताप सिंहांचे वकील कोण होते? चला चला चला, उत्तर आलं पाहिजे पोरांनो।
जुळणं गरजेचं आहे. तुम्हाला आलं पाहिजे, तुम्हाला जमलं पाहिजे, तुम्हाला जमायला पाहिजे. रंगो बापूजी गुप्ते. यस 76. तृतीय रत्न या नाटकाचे लेखक कोण? आठवा, भरपूर नाटकं झालेत हा, कि चकवत पासून तुम्हाला भरपूर नाटकं आपण सांगितलेली, तीच एका, त्यातलंच एका बघा. चला चला चला, तुम्हाला आलं पाहिजे, तुम्हाला जमलं पाहिजे, तुम्हाला जमायला पाहिजे. लावा ताकद. तृतीय रत्न शिकवलंय का? महात्मा फुलेंचं तृतीय रत्न, खाडिलकरांचं किचक वध, झाशीची राणी, बरोबर आहे का? त्याच्यानंतर आपली नाटकं झालेली नील दर्पण, आठवते का बाबांनो? प्रणय प्रभाव, जी नाटकं तुम्हाला शिकवले ती नाटकं लक्षात ठेवत चला. परीक्षेच्या दृष्टीने तयारीत राहायला पाहिजे आपण. चला पुढं. 77 नंबरचा प्रश्न. 10 जुलै 1930 पुसद आला का जंगल सत्याग्रह? आठवा, परवा दिवशी कुठेतरी एक प्रश्न होता, चार वाला, पहिला दुसरा तिसरा चौथा, ज्यातलं पहिलं चुकीचं होतं. हा, तिथं नाव त्यांचं दिलं होतं पण पुढं धारासना सत्याग्रह दिलं होतं. आठवतंय का? आठवत असेल तर बघा, तुम्हाला उत्तर येईल. जमतंय का बाबांनो? चला 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 चला, उत्तरं जुळली पाहिजे बाबांनो, फटाफट उत्तरं काढायचे तुम्हाला. वाह, बापूजी आणे, लोकनायक बापूजी आणे, बरोबर आहे का रे? महाराष्ट्राचे पहिले लोकनायक कुणाला म्हणतात? कमेंट करा. चला, झाली का चर्चा आपली, महाराष्ट्राचे पहिले लोकनायक? चला, हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे बाबांनो. दुष्काळ आयोग, दुष्काळ. सोडा की प्रश्नाचं उत्तर नाही सांगितलं अजून. हा, चिपळूण कर, बरोबर आहे. चला, शिकारी दलम ऊड हेडम. कॅम्पबेल, रिचर्ड स्ट्रॅची. कळलं? दुष्काळ संहिता, नंतर लॉयल आयोग, नंतर मॅकडोनेल आयोग, आणि सगळ्यात शेवटचा जो आयोग आहे तो वूड हेड आहे. आठवतंय का रे? मग 1860 चा कोणता आहे? स्मिथ. कॅम्पबेल कधीचा आहे? आहे का कॅम्पबेल? 1866 चा कॅम्पबेल. रिचर्ड स्ट्रॅटी कधीचा आहे? 1876, 77, 78. लॉयल आयोग 1897. मॅकडोनेल 1900. वूडहेड 1945. काय? शिकारी दलम ऊड हेडम. शिकारी दल आहे एक. हा, ब्रिटिश म्हणजे शिकारी दलच होतं मोठं. कळलं का? आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. साहजिकच्या प्रश्नाचं उत्तर काय पाहिजे? 1860 चा दुष्काळ. 60 ला म्हणल्या कोणता आहे बाबांनो? कर्नल स्मिथ.
मग 1,64,67 लाख कोणता आहे, कॅम्पबेल. 76 ते 78 मध्ये होता रिचर्ड स्ट्रॅची, 1897 ला लॉयल. म्हणजे प्रश्नाचं उत्तर बघा काय यायला पाहिजे, 4 3 2 1. कळलं का? हा 73 चालू आहे. प्रत्येकाला समजतंय का बाबांनो? हे सगळं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. शिकारी दलम उड हेडम ही ट्रिक सुद्धा आहे, त्याला जर पाठ करायची असेल कोणाला तर त्याच्या बाजूने तुम्ही करून घ्या, तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. चला पुढचा प्रश्न. पूजा मॅडम जमतंय का? पूजा भोयर. चला, हैदराबाद मुक्ती संग्रामाचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ यांचं मूळ नाव काय होतं? चला रे, निहावीर, शुद्धोधन, इष्णू. चला चला चला, हैदराबाद मुक्ती संग्रामाचे शिल्पकार विचारलेले आहेत आणि मग त्यांचं पूर्ण नाव. मला वाटतंय मी ज्यावेळेस त्या दिवशी गदाधर चट्टोपाध्याय बरोबर आहे का हे शिकवत असताना आपली चर्चाही झालेली आहे, आणि मग जर चर्चा झालेली असेल तर प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं. चला चला चला, व्यंकटेश भवानराव खेडगीकर. 11वीच्या पुस्तकात आहे का तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो बरं का, डिपार्टमेंटल वाले तुम्हाला. मग सर हा सोपा आहे का? सोपा आहे, पण तुम्हाला आल्यानंतर कळू द्या. व्यंकटेश भवानराव खेडगीकर आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ध्यानात राहायला पाहिजे. क्लिअर? दांडी यात्रेनंतर महात्मा गांधींना अटक झाल्यानंतर महाराष्ट्रात येथे जंगल सत्याग्रह केला गेला. अभ्यास करा अभ्यास करा. वा, सातारा जिल्ह्यामध्ये बिळाशी. बिळाशी म्हटल्यानंतर कुणाचं नाव रे आठवा? बिळाशीवरती ऑलरेडी प्रश्न झालाय आपला, जंगल सत्याग्रह कुणाचं नाव येतं? त्या दिवशी प्रश्न आला होता, राजूताई पाटील. आलतं का? आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ओके, चला. 71. 1857 च्या उठावात नाशिक भागातल्या कोणत्या भागात कोळी लोकांनी उठाव केला होता रे? लगाव ताकद. चला उत्तर आलं पाहिजे तुम्हाला, उत्तर आलं पाहिजे. लो, जुळते का? जुळणं गरजेचं आहे पोरांनो. यस, उत्तरही जुळायला पाहिजे, उत्तरही जुळली तर काम आहे, त्याच्यामुळे उत्तर जुळायला पाहिजे अशी कामं करायची. चला, यस, पेठ सुरगाणा हर्सूल सगळीकडे उठाव झाले होते. अ ब क हा पेठचे भगवंतराव निळकंठराव नाव लक्षात ठेव, जास्त महत्त्व जोड्या लावायला असते. पंडिता रमाबाई संबंधित होत्या कोणत्या संस्था रे? कोणत्या संस्था या पंडिता रमाबाई यांच्या संदर्भित होत्या हे लक्षात ठेवायचं आहे. चला, उत्तरं जुळली पाहिजे पोरांनो.
ऐका, मुक्ती सदन, सदानंद सदन, कृपा सदन, बातमी सदन, हा याच्यावरती लक्ष ठेवायचं. सदानंद, मुक्ती, कृपा, बातमी सगळी सदनं आहेत. हा, मग अजून एक महत्त्वाचं सदन कोणतं? शारदा सदन, आर्य महिला समाज आहे का नाही? त्यांचे असलेले पुस्तकं करा, माझी साक्ष, दी हायका शिंदू म्हण, जास्त परीक्षेला येणारी ते दोन पुस्तकं आहेत. या सगळ्या गोष्टींवरती पोरांनो आपल्याला काम करावं लागेल. मार्क जर घ्यायचे असतील तर या सगळ्या गोष्टींवरती काम करायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न. चला चला चला, पटापट. इंग्रजांबरोबर तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता म्हणजे कोण होय? इंग्रजांबरोबर तैनाती फौजेचा करार करणारा पहिला राज्यकर्ता भारतीय. चला, कोण होता पहिला? आपल्यासाठी महत्त्वाचा आहे प्रश्न. हैदराबादचा निजाम, तैनाती फौजेचा सूर्यका म्हणतात सर, तुम्ही आहे का? मॅडम, अशी कोणतीच बॅच नाही जी माझ्याशिवाय पूर्ण होत नाही. म्हणजे हे काय जास्त ह्यांनी सांगतोय अहंकाराने वगैरे तसं नाही आहे. कारण जिथं इतिहास आहे तिथं मी आहे आणि भूगोल आहे तिथं मीच आहे. इतिहासाला असतोय नाही तर भूगोलाला असतोय. त्याच्यामुळं कोणत्या पण बॅचमध्ये, हां, आणि इतिहास मलाच घ्यायला लागतोय कुठे असलं तरी. त्याच्यामुळं मी आहे, कळलं? हां, ध्यानात ठेवा, मी असतोय. हैदराबाद, म्हैसूर पाठ करायची ट्रिक, तंजावर अवध, मराठे, नागपूरचे भोसले आणि शिंदे, ग्वाल्हेरचे शिंदे. कळलं? नाही, आता परत प्रश्न नाही विचारायचे तुम्ही ना की सर तुम्ही असताय का बॅचमध्ये. तर मी बॅचमध्ये असतोयच, कळलं सगळ्यांना? हैदराबाद, म्हैसूर, तंजावर अवध, मराठे, नागपूरचे भोसले, ग्वाल्हेरचे शिंदे यांनी मित्रांनो तैनाती फौज स्वीकारली होती. आणि तैनाती फौजेचा प्रमुख म्हटलं तर ही कुणी मित्रांनो प्रामुख्याने याच्यामध्ये नाव आहे, लॉर्ड वेलसलीचं. लॉर्ड वेलसलीने मित्रांनो तैनाती फौज सुरू केली. बरोबर, जास्त प्रभावी वापर. कारण सुरू करणारा कोण होता? सुरू करणारा डुपले होता. जर या पद्धतीचं जनक म्हणलं तर डुपलेला म्हटलं जातं तैनाती फौजेचा जनक. कोणाला? जोसेफ फ्रान्सिस डुपले, डुपलेस. बरोबर आहे. हां, तर लॉर्ड वेलसली विसरायचं नाही, ज्याने प्रभाव वापर केलाय आणि इंग्रजांबरोबर तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता होता हैदराबादचा निजाम. ओके, यस. खालचं सोडवायचं, पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट. चला, पावरवाला दंडा. पीडब्ल्यूडी, पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट. घबरा जाएगा. चलो, पीडब्ल्यूडी. काय उत्तर येतंय? उत्तर पर्याय दोन, लॉर्ड डलहौसी. पीडब्ल्यूडी ची स्थापना करणार बरोबर आहे कोण आहे? कळलं का? लॉर्ड डलहौसी. उत्तर पर्याय दोन, पब्लिक वर्क डिपार्टमेंट. खालसा धोरण, रेल्वे, तार, टेलिग्राफ सगळं डलहौसीच्या काळामध्ये आहे. डलहौसीवरती आयोग आपल्याला कंटिन्युअसली प्रश्न विचारते बरं. डलहौसीवरती आयोग आपल्याला भरपूर वेळा प्रश्न विचारते, त्याच्यामुळे लक्षात ठेवा डलहौसी. पुढचा, राजर्षी शाहू महाराजांनी 27 जुलै 1800 रोजीच्या आदेशाने कोणत्या गुन्हेगार जातीतील लोकांची हजेरी माफ केली? चला रे, उत्तर आलं पाहिजे.
नागपूर नागपूर परी नागपूर। चला, तुम्हाला उत्तर जुळलं पाहिजे की कुणाची हजेरी त्यांनी माफ केलेली आहे। प्रश्न महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे, प्रश्न येऊ शकतो। निवडा, शाहू महाराजांनी गुन्हेगार जातीतील लोकांची हजेरी माफ केलेली होती। काय उत्तर दिले आयोगाने? उत्तर पर्याय 3, फक्त क दिले, महार मांग रामोशी बेरड असं दिलेलं आहे। हा, ध्यानात ठेवा, उत्तर पर्याय 3। इसवी सन 1862 मध्ये मुंबई विद्यापीठाचे प्रथम पदवीधर होण्याचा मान कुणी मिळवला रे? चला चला चला, आलं पाहिजे पोरांनो, व्हिडिओला लाईक करायचं। व्हिडिओला बऱ्याच लोकांनी लाईक नाही केलेलं, तुम्हाला प्रश्नाची उत्तरं आली पाहिजे का नाही? हा, आपण बघितलेलं होतं, आठवा कशाला, आधुनिक शिक्षणाचा मॅग्ना कार्टा। एक गोष्ट बघायची लगेच, पहिल्यांदा काय बघितलं होतं आपण? बघा, 360 बुकना काय सांगतो, आधुनिक शिक्षणाचा मॅग्ना कार्टा असलेला काय बघितलं? काय बघितलं? आधुनिक शिक्षणाचा मॅग्ना कार्टा 1854 उडचा खलिता होता का? उडचा खलिता। आणि मग उडच्या खलित्यात काय सांगितलं होतं पोरांनो? उडच्या खलित्यामध्ये सांगितलं की काय करा, लंडन विद्यापीठाच्या धर्तीवरती विद्यापीठ स्थापन करा। कुणाच्या धर्तीवर? लंडन विद्यापीठाच्या धर्तीवरती विद्यापीठ स्थापन करा। आणि मग विद्यापीठ स्थापन करा म्हटल्यानंतर 1857 3 ठिकाणी विद्यापीठ स्थापन झाली, बरोबर आहे का? कलकत्ता, बॉम्बे, केबीसी आणि मद्रास। आणि मग 1857 स्थापन झालेलं मुंबई विद्यापीठ, ज्याची 62 मध्ये पहिली पदवीधरांची तुकडी बाहेर पडली, ज्यामध्ये रानडे, राघो भांडारकर, इथं सी झालाय पण आर, बरोबर आहे का? राघो पाहिजे होता, जी पाहिजे होता। बाळ मंगेश वागळे, वामन आबाजी मोडक। कळलं का? आपल्यासाठी महत्त्वाचं आहे सदर प्रश्नाचं उत्तर, कळतंय का? यायला पाहिजे उत्तर पर्याय किती? 4, अ ब क ड। समजतंय का? या सगळ्या बाजूने तुम्हाला काम करावं लागेल। हे बघ युवराज, आता मी 4 वेळा तुम्हाला सांगितलं, मी माझ्या बाजूने प्रयत्न करतोय, अशातला भाग नाही, मी काहीच करू शकत नाही तुमच्यासाठी। मी 4 वाजता ते तुम्ही अनअकॅडमीला मॅसेज करा, कॉल करा, जसं करायचं तसं करा। मी बॅच घेतोय, बॅच कंप्लीट करून एकदम सुंदर बॅच चालली, आता ते तुम्ही बघायचं कसं करायचं। कळलं? मी कंटाळलोय, आता तुम्ही मस्त मला 4 4 वेळा मॅसेज करताय, मी काय करू शकतो तुमच्यासाठी वेगळं? मी सांगून कंटाळलोय त्यांना, ते तुम्ही आणि मग ते अनअकॅडमी। मग क्लिअर राहील देणार बाबांनो, हे लक्षात ठेवा, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। मग काय इथं आणखी दोन गोष्टी कोणत्या येतात? या विद्यापीठाचे पहिले कुलगुरु, बरोबर आहे का? पहिले कुलगुरु कोण होते बाबांनो? विल्यम यार्डले। कोण होते? विल्यम यार्डले। आपल्यासाठी महत्त्वाचं नाव आहे विल्यम यार्डले, लक्षात ठेवा। आणि पहिले भारतीय शब्द आला ना पोरांनो, पहिले भारतीय कुलगुरु, तर पहिले भारतीय म्हणलं तर के टी तेलंग। कळलं? आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, ध्यानात राहायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींवरती काम करा पोरांनो, प्रश्न येत आहेत। क्लिअर? यस। उत्तर पर्याय 4, पुढचा प्रश्न। छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी 17 साली अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद। चला उत्तर आलं पाहिजे। उत्तर आलं पाहिजे। राहुल, कृष्णाजी राहुल नापास झाले होते ते। कुठं भरवली होती परिषद? कोल्हापूर संस्थान। कुठं भरवलेली होती?
अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद भरवलेली होती कोल्हापूर संस्थान, ठीक आहे. हां, 17 ची दुसरी ती खामगाव परिषद पण लक्षात ठेवा, काल बघितले आपण खामगाववरती. चला रे, शाब्दिक कुटी कुणी केली? आता आपले दैव लखनऊ अशी शाब्दिक कुटी लखनऊ कराराच्या नावावर कुणी केली होती? चला रे, आता आपले दैव लखनऊ, चला काय उत्तर यायला पाहिजे. आता आमचे नशीब उघडले, तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला बरं का. हा प्रश्न आला होता जुना, 15 14 15 काहीतरी आला होता, त्याच्यानंतर परत प्रश्न आला होता, पण तिथे एकदा असा नाही आला, तिथं अख्खं कॉपी पेस्ट केलं होतं YCM मधलं, कळतंय का. अख्खं कॉपी पेस्ट केलं होतं YCM मधलं, लक्षात ठेवा. उत्तर यायला पाहिजे लोकमान्य टिळक. म्हणजे आम्ही एवढं भांडलो बिंडलो ना, आम्ही आता एकत्र आलो आणि मग लखनौने त्याचं नाव सार्थक केलं, लखनऊ आहे ना, लखनऊ, तर ते त्या स्वतःचं नाव सार्थक केलं लखनऊने. चला पुढं. अमृतसरचे एक व्यापारी जे क्रांतिकारी यांनी डॉट डॉट कोमा गाथा मारू एक जहाज जपानकडून भाड्याने घेतलं, त्यात बसून अनेक भारतीयांना कॅनडाकडे रवाना केलं, कोण होते ते? चला रे, उत्तर आलं पाहिजे पुढच्या प्रश्नाचं. अमृतसरचे व्यापारी, चलो फटाफट जुळलं पाहिजे पोरांनो, जुळलं पाहिजे, लावा ताकद. काय नाव असायला पाहिजे रे तसं? बाबा गुरुदत्त असायला पाहिजे का वेगळं नाव असायला पाहिजे होते? बाबा गुरुदत्त का गुरुदित? कोमा गाठा मारू जहाज प्रकरण, जबरदस्त जहाज प्रकरण, नंतर चकमक झाली मित्रांनो, बऱ्याचशा लोकांची कत्तल करण्यात आलेली होती बजबजला, बरोबर आहे का. सो अमृतसरचे व्यापारी बाबा गुरुदत्त लिहा. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून त्याला कोणते नाव दिले? चला लावा ताकद आता. स्वराज्याचे तोरण बांधले, स्वराज्याचे तोरण बांधले छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून त्याला कोणतं नाव दिलेलं आहे? चला चला चला. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून त्याला कोणते नाव दिले? आज प्रश्न आला होता वाटतं नगर परिषदला, प्रचंडगड. हा, बऱ्याच वेळा शिकवलंय का नाही तुम्हाला मी? स्वराज्याचे तोरण बांधले, त्याचा विस्तार पाहून महाराज म्हणतात की हा किल्ला आता प्रचंडगड. सो प्रचंडगड किल्ला आपल्यासाठी महत्वाचा आहे, देण्यात राहायला पाहिजे. नगर परिषदला आला होता प्रश्न आज. हा तुमच्या कशातला प्रश्न आहे? हा टॅक्स असिस्टंट मेन्सचा प्रश्न आहे, म्हणजे त्यावेळेस प्री मेन्स एकत्रच व्हायचे, तो आहे. हा, इयत्ता चौथीचा इतिहास आपल्यासाठी महत्वाचा आहे का नाही? प्रश्न पेपरला आला होता 193 आजच्या नगर परिषदला, आयोगाचे पेपर बघत चला पोरांनो, उत्तर यायला पाहिजे. उत्तर पर्याय 2 प्रचंडगड. पुढचा, भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये भारतीय राजकीय संतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते? चला रे, भारतीय राजकीय असंतोषाचे जनक म्हणून कुणाला ओळखले जाते ते तुम्हाला निवडायचं आहे. चला 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 फटाफट. जुळते का पोरांनो? तुम्हाला आलं पाहिजे, तुम्हाला जमलं पाहिजे, तुम्हाला जमायला पाहिजे. उत्तर पर्याय 2
लोकमान्य टिळकांना मित्रांनो भारतीय असंतोषाचे जनक म्हणतात. कुणी म्हणलं त्यांना? भारतीय असंतोषाचे जनक. सांगा. व्हॅलेंटाईन चिरोल यांनी म्हणलेला आहे. यांच्यावरती प्रश्न आहे बरं का, 2 वेळा 2022 मध्ये हा प्रश्न 2 वेळा विचारलाय. राजकीय संतोषाचे जनक, भारतीय संतोषाचे जनक म्हणलेला आहे टिळकांना चिरोल यांनी. चिरोलवरतीच प्रश्न विचारला. फादर ऑफ इंडियन अनरेस्ट, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट वरती प्रश्न विचारलाय. 196 रे. अफजल खान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते? चला तुम्हाला माहीत पाहिजे ना. चला उत्तर आलं पाहिजे, आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, उत्तर जमायला पाहिजे. चला 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 फटाफट. फटाफट फटाफट उत्तर आलं पाहिजे. फटाफट उरका, फटाफट उरकलं पाहिजे. काय उत्तर येत आहे? उत्तर पर्याय 4. हा, पंताजी गोपीनाथ किंवा पेताजी गोपीनाथ असं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वकिलांचं. कळलं का? कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा आहे अफजल खानाचा वकील. बरोबर आहे का? आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, ध्यानात राहायला पाहिजे. संभाजी कावजी मित्रांनो ऐकलं असेल, संभाजी कावजींनी मित्रांनो अफजल खानाचं मुंडकं कापलेलं होतं, शिर धडा वेगळं केलेलं होतं. म्हणजे आहे ना बरोबर? यस, पंताजी गोपीनाथ बोकील, अगदी बरोबर आहे. सो आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, ध्यानात ठेवा. कृष्णाजी भास्कर अफजल खानाचा वकील, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, पंताजी गोपीनाथ बोकील. बोकील म्हणलं तर कोण आहे मित्रांनो? हे महाराजांचे वकील होते. आणि संभाजी कावजींनी काय केलं होतं, खान मेलाय का नाही हे पाहण्यासाठी गेले आणि मग खानाचं मुंडकं आणलेलं होतं. नंतर ते राजगडाच्या महादरवाज्यामध्ये चिळलेलं आहे. बरोबर आहे का? आणि मग तिथं दिवाबत्तीची सोय सुद्धा करण्यात आलेली होती, हे लक्षात ठेवा. अफजल खान. ओके, येस. पुढचं 197. चला 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 चला. भारतीय संस्थाने खालसा करण्याचं धोरण कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलकडने अवलंबलेलं आहे? भारतीय संस्थानं खालसा करण्याचं धोरण. लगाव ताकद, उत्तर आलं पाहिजे बाबांनो. जुळतंय का? खालसा धोरण कुणाचं होतं? लॉर्ड डलहौसीचं खालसा धोरण होतं. उत्तर पर्याय 3. भरपूर संस्थानं खालसा केली, साजेसा भाऊ झाला ना. ट्रिक लक्षात ठेवा बाबांनो. साजेसा भाऊ झाला ना. मग त्याच्यामध्ये सातारा, जैतपूर, संबळपूर, भगत, उदयपूर, झाशी, नागपूर आणि करवली. हां, जमलं तर लिहा ज्याला माहीत नसेल त्यांनी. कळतंय का? हां, सा जैसा भाऊ झाला ना. सातारा, जैतपूर, संबळपूर, भगत म्हणजे ज्याला बघाट म्हणतो आपण, उदयपूर, झाशी, नागपूर आणि करवली संस्थान जे काय केलेलं आहे, भारतीय संस्थानं जी आहे ती ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीने खालसा केली होती. डलहौसी 2 गोष्टीसाठी प्रसिद्ध होता. कशासाठी प्रसिद्ध होता बाबांनो? कशासाठी प्रसिद्ध होता? एकतर त्याने 2 तत्वांचा वापर केला खालसा करण्यासाठी. एक म्हणजे मित्रांनो दत्तक विधान नामंजूर. मग दत्तक विधान नामंजूर या तत्वाचा वापर करून त्याने ही संस्थानं खालसा केली होती. आणि दुसरं महत्त्वाचं तत्व त्याने वापरलेलं होतं गैरकारभार. सो गैरकारभाराच्या आधारावरती सुद्धा त्याने 2 संस्थानं खालसा केली होती. एक म्हणजे वऱ्हाड आणि दुसरं म्हणजे अवध. याच्यावरती प्रश्न आला बरं का रिसेंटली, वऱ्हाड आणि अवध
जी गैरकारभाराच्या आधारावरती काय केलेली आहे, खालसा केलेली आहे, हे देखील लक्षात ठेवा. कळलं? सगळ्या गोष्टी येत आहेत, तुम्हाला जमलं पाहिजे, तुम्हाला जमायला पाहिजे. लावायची ताकद, काढायचे उत्तर, आलं पाहिजे उत्तर. चला चला फटाफट. 198. भारतामध्ये फ्रेंचांचं प्रमुख व्यापारी केंद्र कोणतं होतं? चला रे. सुरत, पॉंडिचेरी, चंद्रनगर, त्रिचिनापल्ली. चला उत्तर आलं पाहिजे. चला चला चला. संबळपूर. सा जैसा भाऊ झाला ना. सातारा, जैतपूर, संबळपूर, भगाट, त्याच्यामध्ये उदयपूर. येते का, कळते का? उत्तर पर्याय 2, पॉंडिचेरी. फ्रेंचांचं प्रमुख केंद्र होतं भारतामध्ये पॉंडिचेरी. 199 रे. 1857 मध्ये काजी सिंग आणि दोन्ही भिल्ल नेते एक झाले आणि त्यांनी सुमारे 1500 भिल्लांची पलटण उभारली. लावा ताकद. कोण आहे उत्तर? काजी सिंग आणि कोण होते? मग दौलत सिंग आहे का बघा, काळू बाबा आहे का बघा, भीमा नाईक आहे का, मोवासिया नाईक आहे. उत्तर निवडायचे, परीक्षेला आलेले बरं का ही सगळे मंडळी. सत्तू नाईक पण आहे, दौलत सिंग नाईक आहे, काळू नाईक, बाबा नाईक, मोवसिया नाईक. काय उत्तर येईल? दौलत सिंग तिकडे आहे का? काजी सिंग आणि भीमा नाईक. खालचा सोडवायचा आहे 200. 200 सोडवायचे, 200, 200. ब्रिटिश धोरणांचा भारताच्या आर्थिक जीवनावर कोणता प्रभाव झाला? ब्रिटिश धोरणांचा भारताच्या आर्थिक जीवनावरती कोणता प्रभाव झालेला आहे ते निवडायचं आहे. लावा ताकद, काढा उत्तर, आलं पाहिजे उत्तर. सर पीडीएफ पाहिजे. कसली पीडीएफ पाहिजे अभिषेक? शेतीचं व्यापारीकरण. काढणं धान्य मुबलक झालं, जमीन विक्री योग्य वस्तू ठरली नाही, तर वस्तू जमीन विक्री योग्य वस्तू ठरली उलटी. पारंपरिक गृहउद्योगांची भरभराट, म्हणजे बायांचं लोणचं पापड हे विकायला लागलं का? अजिबात नाही. कळलं का? शेतीचं व्यापारीकरण झालेलं आहे. शेतीचं काय झालेलं आहे? व्यापारीकरण झालेलं आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, चला फटाफट उत्तर सुटली पाहिजे तुम्हाला. सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली? झाले का? तर झाले. चला उत्तर आलं पाहिजे. आलं पाहिजे तर आलं पाहिजे. चला 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 फटाफट. स्त्री विचारवती. उत्तर सांगितलं का रे मी? सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली? तर ती आहे श्री विचारवती नावाची सामाजिक संस्था. पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक जर बघितले तर ते कोण होते? आपल्यासाठी महत्वाचे आहे. उत्तर पर्याय 1. चला पुढचा. सरस्वतीबाई गोवंडे, सरस्वतीबाई जोशी. चला
न्यू इंग्लिश स्कूल, न्यू इंग्लिश स्कूलचे संस्थापक कोण होते? चला तर आलं पाहिजे. काय उत्तर येईल? लोकमान्य टिळक, आगरकर, चिपळूणकर. टिळक, आगरकर, चिपळूणकर आपल्यासाठी महत्त्वाचे. बरोबर आहे. न्यू इंग्लिश स्कूल 1880 पुणे. आणि हा प्रश्न ना 3-4 वेळा झाला बाबांनो, एका वर्षात 3-4 वेळा असं हे प्रश्न आहे. कळतंय का बाबांनो? आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, ध्यानात राहिलं पाहिजे. उत्तर पर्याय 3, टिळक, आगरकर, चिपळूणकर. उत्तर पर्याय 3 हा सोडवायचे प्रश्न. चला पुढचा प्रश्न. बॉम्बे असोसिएशन या संघटनेच्या स्थापनेचे उद्देश काय होते? महादेव बल्लाळ नाम जोशी आहे, अगदी बरोबर आहे. आणि अजून दुसरं नाव कोण? वामन शिवराम आपटे. अगदी बरोबर. चला उत्तर आलं पाहिजे. उगं काहीतरी सोडायचं नाही पुढ्या सोडल्यासारखं. कळलं का? आपण हुशार आहात हे नाही दाखवायचं इथं. कळलं का? वाचायचं ना मग निवडायचं. चला उत्तर आलं पाहिजे. आहे हिंदी लोकांचा राज्य कारभारात समावेश असावा याची दखल घेणं. आता हे समावेश नसावं आहे पांडवय, हिंदी लोक नसली पाहिजे असं वाटेल का बॉम्बे असोसिएशनला? ब तर येणारच नाही. मग ब एकटं जाते का? दोन पर्यायाला ते घेऊन जाते. बरोबर आहे का? प्रश्न बघा ना जरा नीट. इंग्रजांविरुद्ध सत्याग्रह करावा हे ठरवणे आणि दिले सनदशीर मार्गाने लोकांची गाऱ्हाणी सरकारपर्यंत पोहोचवणे, हे बरोबर ना? इंग्रजांविरुद्ध सत्याग्रह करावा वगैरे काय नाही, इंग्रजांच्या विरोधात काय नाही करायचं. अ आणि ड यायला पाहिजे. उत्तर पर्याय 1 कळलं का? प्रश्न वाचा जरा आणि मग उत्तर निवडा. उगं काहीतरी ठोकायचं म्हणून ठोकायचं नाही तेव्हा. क्लिअर राहील का ध्यानात? आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, उत्तरं आली पाहिजे, उत्तरं जमली पाहिजे. पुढं सोडवा. सोडवायचं आहे तुम्हाला, आलं पाहिजे. सोडवा. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न. दादोबा पांडुरंग तर्खडकर, धर्मविचार. गोपाल हरिदेशमुख, जातीभेद. आणि इशारा, हा इशारा कुणाला आहे ते पण झाले. प्रश्न तसा पण आलाय. इशारा हा कुणाला आहे हे सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे, लक्षात ठेवा. 3-2-4-1, 4 नंबर. चला पुढचा प्रश्न. सोडवलं का रे? हा सोडवलाय बघा. जन्म ठिकाणांचा आपण सोडवलेला आहे. काय उत्तर आहे ते कमेंट करायचं ना पटकन. झालाय प्रश्न, हा प्रश्न झालेला आहे, त्याच्यामुळं लवकरात लवकर कमेंट करायची पटापट. रानड्यांचं निफाड, आगरकरांचं टिंभू, वीरा शिंद्यांचं जमखिंडी, गोपाल हरिदेशमुखांचं पुणे. मग बघा कुठे, 1-4, नंतर 3, नंतर 2 आणि 1. 1 नंबर उत्तर. झालाय का प्रश्न? हा प्रश्न झालेला आहे ऑलरेडी. सोडवायचा आहे हा, नाही झाला.
आगरकरांची कोणती कोणती वृत्तपत्रे आहेत ते निवडायचे, आगरकरांशी कोणती कोणती वृत्तपत्रे संदर्भित होती ते निवडायचं आहे. चला उत्तर आलं पाहिजे. जुळते का? तुम्हाला जुळणं गरजेचं आहे, तुम्हाला उत्तर आलं पाहिजे. आहे केसरी मराठा, वऱ्हाड समाचार सुधारक. स्वराज्य कुणाचं आहे रे? झाली की चर्चा, आता कुणाचं आहे स्वराज्य? शिवराम पंत परांजपेंचं स्वराज्य. म्हणजे हे गेलं बाजूला, हे झाले तीन. अ ब क पुढचा. मराठमोळा आणि मराठमोळ्यांची पुरवणी. चला रे उत्तर आलं पाहिजे. मराठमोळा आणि मराठमोळ्यांची पुरवणी. प्रत्येकाला उत्तर आलं पाहिजे, तुम्हाला जुळलं पाहिजे, तुम्हाला आलं पाहिजे, तुम्हाला जमायला पाहिजे. लावा ताकद, लावायचे ताकद, काढायचे उत्तर, आलं पाहिजे उत्तर. चला चला चला, प्रत्येकाला उत्तर जुळलं पाहिजे. अरे आगरकरांचे, आगरकरांचे लेख आणि निबंध आगरकरांचे भरपूर आहेत. मराठमोळा आणि मराठमोळ्यांची पुरवणी लेख म्हणलं तर आगरकरांचे. चला ही महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना होती. चला रे उत्तर आलं पाहिजे. महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना. लगाव ताकद, आलं पाहिजे उत्तर, यायला पाहिजे उत्तर, आणि जमणार तुम्हाला उत्तर. खालचा सोडवायचा रे. बॉम्बे असोसिएशन हजार वेळा झाले आता. हा परवा दिवशी स्थापनेवरती पण होता आणि तसा पण होता. 72 72 सोडवायचा आहे. 72 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ब्राह्मण अनुयायांच्या मदतीने मनुस्मृतीचं दहन केलं? चला रे उत्तर आलं पाहिजे, तुम्हाला उत्तर हे आलं पाहिजे. हाँ गंगाधर सहस्त्रबुद्धे, ज्यांचं नाव गणी सहस्त्रबुद्धे, बरोबर आहे का? आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. गणी सहस्त्रबुद्धे, गणी सहस्त्रबुद्धे हे इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, इम्पॉर्टंट आहे. गंगाधर सहस्त्रबुद्धे राहील का ध्यानात? परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, कळलं? यस. चला सोडवा, उत्तर आलं पाहिजे फटाफट, उत्तर आलं पाहिजे तुम्हाला फटाफट. धर्माची चौकट नाही,
हे बाकी बरोबर आहे. प्रखर बुद्धिवाद, त्यांचे वैशिष्ट्य, कवी, काव्यरती आणि चल हा सोडवायचा. हा झालाय, हा प्रश्न दोनदा आलाय पोरांनो. महात्मा गांधींपूर्वी स्वदेशीचा पुरस्कार 40 50 वर्ष अगोदर कोणत्या व्यक्तींनी केला होता? लावा ताकद रे. हा प्रश्न दोनदा आलाय, दोनदा, एकदा नाही दोनदा, दोन्ही वेळेस उत्तर सेम होती. पर्याय सहित उत्तर निवडा. बघा, कोकण आणि दख्खनच्या पठारामध्ये काय होतं, आज आलं होतं. राव बहादूर पुरस्कार हिंदू मुस्लिम दंगल मिटवली म्हणून कोणाला मिळाला, तो आला होता. बरोबर आहे का? लोकसेवक किती दिवसात तक्रार दाखल करू शकतो, 30 दिवसाच्या संदर्भात तो प्रश्न आला होता. बरोबर आहे का? अशा पद्धतीने प्रश्न आले. मुंबई उपनगराची साक्षरता आलेली होती. बरोबर आहे? जे आपण बऱ्याचशा गोष्टी घेतलेल्या आहेत त्यासुद्धा गोष्टी पेपरमध्ये बरं का, तुम्ही वाचत नाही याचा अर्थ. चला चला चला, उत्तर आलं पाहिजे. काय उत्तर येत आहे? उत्तर पर्याय एक, हा, गणेश वासुदेव जोशी आणि वासुदेव बळवंत फडके. दोन प्रश्न दोन्ही वेळेस रिपीट झाला हा प्रश्न. पॉइंट सहित पर्याय सहित रिपीट होता प्रश्न. हा सोडवायचा, चला रे पटकन लावा ताकद, लावा ताकद, काढा उत्तर, यायला पाहिजे उत्तर. जुळतंय का? अरे जुळलं पाहिजे पोरांनो, बाकी काही नाही. वाचाल तर वाचाल. पहिलं, आता पहिल्यात काय अडचण आहे का? कॉपी पेस्ट लाईन मगाचीच. टिळक आगरकर यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. पहिलं बरोबर आहे. आता अ ब चुकीचं याचा अर्थ हे पर्याय गेला, अ क चुकीचं याचा अर्थ हे पण गेलं. बरोबर आहे का? आता साहजिकच दोन पर्याय गेला, आता फक्त क चुकीचं का ब चुकीचं चेक करायचे. एक चुकीचं आहे बोध जर याच्यात. हा सुधारक हे साप्ताहिक मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेतून निघायचं. बरोबर आहे. हा मराठीच्या प्रमुख होते आगरकर आणि इंग्रजी विभागाचे प्रमुख होते गोखले. बरोबर आहे. आगरकरांनी प्रथम विजय मराठ्यांनंतर सुधारक या वर्तमानपत्र लोकजागृतीचं. हा प्रथम कोणतं आहे? प्रथम केसरी आहे. केसरी वर्तमानपत्राचे ते संपादक होते. त्याच्यामुळे दुसरं चुकलंय, म्हणजे फक्त ब चुकीचं आहे. उत्तर पर्याय 4. कळलं का? प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोचायचं पोरांनो. उत्तर आली पाहिजे तुम्हाला 100 आणि 101 टक्का. हा सोडव बरं. हा प्रश्न कॉपी पेस्ट आहे बरं का? बऱ्याच वेळा दुधगाव शिक्षण विद्याशिक प्रसारक मंडळ कितीतरी वेळा विचारला आहे विजय मराठा श्रीपतराव शिंदेचं. बऱ्याच वेळा आहे, आता 4 5 वेळा झालाय जोड्या लावाला. विजय मराठा चेक करा, भरपूर ठिकाणी विजय मराठा. आत्ता सुद्धा SR ला STI चे ते 2 3 याच्यामध्ये पण आहे. चलो फटाफट. महर्षी धोंडो केशव कर्वे आहे अनाथ बालकाश्रम. सावरकरांचं मित्रमेळा बऱ्याच वेळा चर्चा आहे. कर्मवीर भाऊराव पाटील दुधगाव विद्या प्रसारक मंडळ भरपूर वेळा आले. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र मजूर पक्ष. काय उत्तर येईल? 2 4 1 3. 2 नंबर कळलं? 2 नंबर. पुढं आला का प्रश्न परत? कोणाच्या नेतृत्वाखाली टिळक आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली? तिसरं लाईन कळतंय का बाबांनो? तिसरा प्रश्न आहे, तिसरा टोटल जो अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे, तिसरा आहे, तिसरा टोटल. जुळलं पाहिजे, लावा ताकद. जमलं पाहिजे, लावा ताकद. आलं पाहिजे उत्तर, लावायची ताकद. चला फटाफट.
आता चुकले एक, तुम्हाला भ्रष्टाचारचा कायदा आहे ना, तो घेतला पाहिजे होता खरं. तेवढंच पेपरला जाणाऱ्यांचा फायदा झाला असता. विष्णू शास्त्री चिपळूणकर, बरोबर आहे का? मोरोबा दादा फडणीसांच्या वाड्यामध्ये स्थापना बरं का न्यू इंग्लिश स्कूलच्या 1880 ला, पुण्याच्या मोरोबा दादा फडणीसांच्या वाड्यात. आगरकरांनी कोणत्या तत्वाचा आधार घेऊन सुधारणेचा पुरस्कार केला रे? पटपट बोलायचे, पटपट बोलायचे आता, तेच आहे का? हा, कोणत्या तत्वांचा आधार घेऊन त्यांनी सुधारणेचा पुरस्कार केला? मग आहे का बुद्धी प्रामाण्यवाद आहे, वस्तू व्यक्ती स्वातंत्र्य आहे का आहे, समाज सुधारणेचा आग्रह आहे का आहे? वरील सर्व उत्तर काही वरील सर्व. आज नाही, आज पो आज हेच नाही, शेड्यूल मध्ये काहीच नाही आज, आणि शेड्यूल एका दिवसात दोनदाच परत नाही होत. उत्तर पर्याय चार. चार, हा, 59 सोडवायचे तुम्हाला. चार कसे? आगरकरांना यांच्याबरोबर 101 दिवसाची कारावासाची शिक्षा. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस. टिळक हे, टिळक आणि आगरकर. हा, टिळक आगरकरांची सुटका कोणी केली? महात्मा फुलेंनी केली, 10,000 रुपयाचा जामीन भरून. आणि नंतर मग नारायण मेघाजी लोखंडे, दामोदर सावळाराम येंदे यांनी मुंबईमध्ये त्यांची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढलेली आहे. कळलं? तर टिळक विसरायचे नाहीत, 101 दिवसाची शिक्षा. आणि मग आगरकरांचं पुस्तक हे आमचे डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस, ऐकण्या पुस्तक आहे. पुढचा, आगरकरांनी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला? तर आगरकरांनी मित्रांनो बुद्धी प्रामाण्यवाद आणि व्यक्ती स्वातंत्र्य या तत्वांचा पुरस्कार केला होता, हे लक्षात ठेवायचं. पुढे बघा, गोपाळ गणेश आगरकर. चला, गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? सर, इको घ्या ना, डिपार्टमेंटल PSI करता समजतच नाही, वाचलं तरी तुम्ही शिकवले की सरळ डोक्यात जाते. अरे दाद्यांनो, घ्यायचं म्हणजे मला पण खूप तयारी करावी लागते ना अगोदर. मला पुस्तकं घेऊन बसायला लागतील, आधी वाचावं लागेल आणि मग परत तुम्हाला शिकवावं लागेल. आकडे महत्वाचे आता करंट मध्ये, अरे आकड्यावरती सुद्धा प्रश्न जातील तुम्हाला. मागच्या वेळेस गेले होते, पण मागच्या वेळेचा सेटरच डेंजर होता. फर्ग्युसन कॉलेज, कळलं? कट ऑफ कमीच लागेल तसा तुमचा, पण आपण तयारीत राहायचं जास्त मार्क घेऊन. बाबा आगरकर आपल्या सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करत? केसरी, बरोबर आहे. आगरकरांवरती कुणाचा प्रभाव होता? तर स्पेन्सरचा प्रभाव होता, हर्बर्ट स्पेन्सर, बरोबर आहे. आणि शेक्सपियरचं त्यांनी काय केलं होतं, भाषांतर केलं होतं हॅमलेटचं, कोणत्या नावाने केलं होतं रे, कमेंट करा. कोणत्या नावाने भाषांतर केलं होतं हॅमलेट नाटकाचं? बोला बोला बोला. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक पण करा बाबांनो. नुसतं बघता पण लाईक करत नाही, असं का करतं काय माहिती? असं नाही केलं पाहिजे ना, लाईक तर केलं पाहिजे. विकार विलसित काय नावाने केलं होतं मराठी अनुवाद? प्रश्न विकार विलसित वर. केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते रे? चला पटकन बोलायचंय आणि खालचा पण सोडवायचा आहे. गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कराड जवळ कुठं झाला? गाव विचारले, गाव गाव निवडा, उत्तर आलं पाहिजे.
केसरीचे संपादक आगरकर आणि जन्म टेंबू. स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून 1877 दिल्ली दरबारात हजेरी. कोण होते बाबांनो दिल्ली दरबारात हजेरी? प्रश्न 2 वेळा झाला आपण. गणेश वासुदेव जोशी झालाय का? तर यस, गणेश वासुदेव जोशी यांनी मित्रांनो चळवळीचा, स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा केलेला आहे आणि खादीचा पोशाख घालून 1877 मधल्या दिल्ली दरबारामध्ये ज्यांनी काय लावलेली होती, हजेरी लावलेली होती, हे लक्षात ठेवा. कळलं का? सीताराम हरी चिपळूणकर महत्त्वाचं नाव आहे. हां, जे काय मित्रांनो पुणे सार्वजनिक सभेमार्फत क्वार्टरली जर्नल निघायचं, हां, तर त्या जर्नलचे पहिले संपादक होण्याचं मन हरी चिपळूणकरांना आहे, सीताराम हरी चिपळूणकरांना. प्रश्न जाऊ शकतो त्यांच्यावरती. पुढचा, इष्ट असेल ते बोलणार, साध्य असेल ते करणार, हे ब्रीदवाक्य कुणाचं, सुधारक कुणी सुरू केलं हे वृत्तपत्र? आणि मित्रांनो 64 सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे. तीनही प्रश्नाचं उत्तर एकच असणार आहे. माणसांचं नाव कमेंट करा. चला पटकन, तीनही प्रश्नांचं उत्तर काय असणार आहे? एकच आहे, त्याच्यामुळे उत्तर निवडायचं आहे. समाज सुधारक कोणते आहे ते निवडा. इष्ट असेल ते बोलणार आगरकर, सुधारक सुरू केलं कुणी, कुणी सुरू केलं सुधारक? आगरकर, आगरकर. कळलं? लक्षात ठेवायचं आहे. कशाचा आधार घेऊन सामाजिक सुधारणेचा पुरस्कार केला? तर कशाचा आधार आहे? बुद्धी प्रामाण्यवादाचा आधार आहे. कशाचा आधार आहे? बुद्धी प्रामाण्यवाद आणि व्यक्ती स्वातंत्र्य लक्षात ठेवायचं. आलं का? वरचं सोडवायचं आहे. 183 नाही ना, काम नाही. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस कुणाचं पुस्तक आहे? आगरकरांचं पुस्तक आहे. टिळकांचं नाही, आगरकरांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. हा लक्षात ठेवायचं. आणि खालचा सोडवायचं 76. आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या वर्षी केली? चला उत्तर आलं पाहिजे. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना जुळते का? 1880 साल. पाठ करायचं, मी तुम्हाला काही घटना सांगितल्या होत्या. कळलं? लक्षात ठेवायचं आहे, इम्पॉर्टंट आहे. घटना घटना 1880, 81, 84, 85, 93, 95, 97, 1908, 1914, 1916, 1920 पर्यंत सगळ्या घटना लक्षात ठेवायला सांगितल्या टिळकांच्या संदर्भात. प्रश्न येत आहेत. चला, तुरुंगवासाच्या काळात टिळकांची वृत्तपत्रे कुणी सांभाळलेली आहे? कळलं? आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, ध्यानात राहायला पाहिजे.
उत्तर पर्याय एक, नचिकेळकर आणि कृष्णाजी खाडीलकर, बरोबर आहे. ही नाव आपल्यासाठी महत्त्वाची. मित्रांनो, लोकमान्य टिळकांच्या तुरुंगवासाच्या काळामध्ये या दोघांनी टिळकांची वृत्तपत्रे काय केलेली होती, सांभाळलेली होती, लक्षात ठेवायचं आहे. केसरी आणि मराठा वर्तमानपत्रे कुणी सुरू केली? सोपं आहे, सगळ्यांनी केलं. केसरी मराठा, लगाव ताकद. टिळक आणि आगरकर, केसरी मराठा. निवडा रे. धोंडो केशव कर्वे यांच्या बाबत काय खरे आहे? निवडा निवडा, आलं पाहिजे उत्तर. लावा ताकद, येतंय उत्तर. तुम्ही हुशार आहे तसे. जुळलं पाहिजे फक्त, बाकी काही नाही. जुळते हळूहळू केलं सगळ्या गोष्टी येतात. फर्ग्युसन कॉलेजची स्थापना नाही केली बाबांनो त्यांनी, हां, कर्वेंनी. ते टिळक आगरकर चिपळूणकर, SNDT महिला विद्यापीठाची स्थापना बरोबर आहे, विद्वेष विवाह केला बरोबर आहे, समता संघ स्थापन केला बरोबर आहे, भारतरत्न किताब त्यांना बहाल करण्यात आला होता. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कुणाला म्हणतात रे? कमेंट करा चला पटकन, प्रश्न आलाय तो पण. विद्वेष विवाह आनंदीबाई जोशी, बरोबर आहे का रे? आनंदीबाईंशी केलेला विवाह, नंतर त्यांचं नामकरण बाया कर्वे गोदूबाई असं झालेलं आहे, यावर प्रश्न आहे. SNDT 1916 आणि नंतर त्याचं 1920 ला नामकरण SNDT, अगोदर महिला विद्यालय विद्यापीठ आहे आणि नंतर SNDT, जपान विद्यापीठाच्या धर्तीवर थोडक्यात असं म्हणलं तरी चालेल. फर्ग्युसन कॉलेज 1800 कधी स्थापन केलं आहे? 85 ला. डेक्कन एज्युकेशन सोसायटी 84 ला. आणि या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं कॉलेज आहे फर्ग्युसन कॉलेज. भारतरत्न त्यांना 1958 चा, हा, वयाची 100 वर्ष कंप्लीट झाली आणि त्यांना भारतरत्न मिळाले 18 एप्रिल 1958 ला, 100 वर्ष वयाचे पूर्ण झाले. समजलं? प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग कोण? यस, महात्मा फुले यांना म्हटलेलं आहे. कोणी म्हटलंय रे? कुणी म्हटलंय सांगता येईल का? चला, शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचं मराठीत रूपांतर केलं? झालं का नाही मगाशी? यस, आगरकर यांनी शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचं मराठीत रूपांतर केलं ते निवडायचं. निवडा पटापटा, पटापट निवडायचं बाबांनो, आलं पाहिजे तुम्हाला. हॅमलेट. खालचं सोडवायचं रे. 66. सत्यशोधक समाजाचं मुखपत्र कोणतं होतं? निवडा उत्तर, आलं पाहिजे तुम्हाला, जमलं पाहिजे. सत्यशोधक समाजाचं मुखपत्र कोणतं होतं? किरणराव ढेरंगे सर, कसे आहात?
तीन बंधू, 1877 कृष्णराव भालेकर, 90 ला गेलं मुंबईला, मुंबईला गेल्यावर कोण तिकडं नारायण मेघाजी लोखंडे, ध्यानात ठेवायचं. चला पुढं, सुधारक आगरकर, केसरी टिळक, दीनबंधू कृष्णराव भालेकर आणि प्रभाकर भाऊ महाजन. भाऊ महाजनांची इतर दोन कोण, धूमकेतू आणि ज्ञानदर्शन, लक्षात ठेवायचं. चला, गोपाळ गणेश आगरकरांचा कशावर विश्वास नव्हता म्हणून त्यांनी त्या विरोधात कार्य केलं. चला रे, चला उत्तर आलं पाहिजे. चला चला चला, उत्तर पर्याय चार. अगदी अगदी बरोबर, वा. पुनर्जन्म, बालविवाह, जातीय व्यवस्था, अस्पृश्य कशावरतीच त्यांचा विश्वास नव्हता म्हणून त्यांनी त्या विरोधात कार्य केलेलं आहे. वरील सर्व होईल. चला पुढचा प्रश्न. मिल आणि स्पेन्सर यांच्या लिखाणाने प्रभावित झालेले समाजसुधारक कोण होते? मिल आणि स्पेन्सर. चला उत्तर आलं पाहिजे बाबा. नये पोरांनो, आगरकर, गोपाळ गणेश आगरकर यांच्या लिखाणाने प्रभावित झालेले समाजसुधारक आहे आगरकर. क्लियर? यस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या विद्यापीठाने PhD प्रदान केली रे? चला, PhD झाले का नाही आपलं सगळं? कोलंबिया विद्यापीठाने PhD दिलेली त्यांना. कोणतं विद्यापीठ? कोलंबिया विद्यापीठ. विसरायचं ना विद्यापीठ, महत्त्वाचं विद्यापीठ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या विद्यापीठाने PhD म्हटलं? तर मित्रांनो, त्यांना कोलंबिया विद्यापीठाने PhD दिलेली आहे. ओके, पुढचा. चला लावा ताकद, उत्तर आलं पाहिजे फटाफट. हा, उद्या सॉरी संध्याकाळी 11वीचं पण घेणार आहे बरं का, आज रात्री, आणि उद्या सकाळी YCM पासून पण चालू करणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही लेक्चर करत राहा. भरपूर सारे आपण टॉपिक घेणार आहे, भरपूर साऱ्या गोष्टी आपण कव्हर करतोय. तुम्हाला आलं पाहिजे, तुम्हाला जमलं पाहिजे, तुम्हाला जमायला पाहिजे. ज्योतिबाच्या यात्रेच्या दिवशी जन्म म्हणून नाव ज्योतिबा, बरोबर का? आजोबांचा फुलांचा व्यवसाय म्हणून आडनाव फुले. मूळ आडनाव काय होतं त्यांचं? राईट्स ऑफ मॅन या थॉमस पेनच्या ग्रंथांचा त्यांच्यावरती प्रभाव. विष्णुशास्त्री चिपळूणकर त्यांचे समकालीन टीकाकार. अगदी बरोबर आहे. मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, तमिळ, गुजराती भाषा येत विद्येविना अनर्थ हे त्यांनी प्रामुख्याने जाणले. सर्व विधाने काय आहेत? खरी आहेत. रात्री झालं का लेक्चर सर? रात्री नाही झालं वाटतं. चला चला, 45 उत्तर निवडायचं रे.
45 नंबरचं उत्तर आलं पाहिजे. चला प्रत्येकाला प्रत्येकाला जुळलं पाहिजे, प्रत्येकाला आलं पाहिजे. तुम्हाला येऊ शकतं, तुम्हाला जुळू शकतं. लावा ताकद, काढा उत्तर, यायला पाहिजे उत्तर. वाह क्या बात आहे. चिपळूणकरांचा प्रभाव होता त्यांच्यावर, बरोबर आहे. टिळकांशी सामाजिक सुधारणांवर झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी केसरीचा राजीनामा दिला. शेक्सपियरच्या हॅम्लेटचं मराठीत भाषांतर विकार विलसित आणि देव न मानणाऱ्यांपैकी होते, बरोबर. एक आपण बघितले, देव न मानणारा देव माणूस म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. ओके, उत्तर पर्याय येतील. अलंकार मीमांसा नावाचा लेख कोणी लिहिला, ज्याने लेक्चर केलं त्याला लगेच आठवेल. हा अलंकार मीमांसा. दागिना उत्तम आहे पण ना थोडी नक्षी खराब आहे, बरोबर आहे. हा नाहीतर आहेच 1 ग्रॅम ज्वेलरी. जुळते का? जुळलं पाहिजे बाबांनो, बाकी काय. आगरकरांचा लेख आहे मित्रांनो हा. अलंकार मीमांसा आणि दागिन्यांचा सोस, बरोबर आहे का. खोटी दागिने घालायला सांगितले महिलांना, कळते का. म्हणजे चोरीचं कशाचं बाकीच्या गोष्टीचं भीती नसते ना, त्याच्यामुळं आता तेले म्हणावं घेतले. 1 ग्रॅम ज्वेलरी दिसते ना महिला, भरपूर साऱ्या. किती तोळ्याचं आहे गं? 7 तोळ्याचं आहे. खूपच महाग असेल ना? हो ना, खूपच महाग आहे. क्लिअर. सो अलंकार मीमांसा नावाचा लेख कुणी लिहिला, तर आगरकरांचा लेख आहे मित्रांनो. अलंकार मीमांसा आणि दागिन्यांचा सोस नावाने, आणि ज्यामध्ये टीका केलेली आहे, जे काही दागिने भरपूर सारे घातले जातात, निरर्थक असा खर्च केला जातो, त्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांची मतं मांडलेली आहे. ओके, सो अलंकार मीमांसा लेख लक्षात राहू द्या. उत्तर पर्याय 4 पुढचा. चला चला उत्तर आलं पाहिजे. महिलांनी जॅकेट घातली पाहिजे. कोट नाही, जॅकेट. महिलांनी जॅकेट वापरली पाहिजे, जॅकेट घातली पाहिजे, असं सुद्धा त्यांचं म्हणणं होतं. स्वयंवर पद्धतीचा आग्रह धरलाय. स्वयंवर परीक्षेला आता प्रश्न आला होता, स्वयंवर पद्धतीचा आग्रह. हा स्वयंवर. जुळते का? वाचताय ना, पण नुसतंच बघताय. वाचून सोडवत चला, नाही तर बाकीच्यांनी 4 मारले तुम्ही आना 4. काम नको न धाम नको काय. जहाल काळामध्ये केसरी मराठा जनजागृती आघाडीवर होतं. टिळक आगरकर यांच्याशी ते कसं संबंधित होतं? आता केसरी कोणत्या भाषेत होतं? केसरीची भाषा होती मराठी आणि मराठाची भाषा होती इंग्रजी. दोन्ही 81 ला सुरू झाली ते ठीक आहे, पहिलं चुकलंय. आगरकरांनी मराठाचे टिळक आणि केसरीचे संपादक केले, उलटं केलंय. आगरकर केसरीचे संपादक होते, टिळक मराठाचे. त्याच्यामुळं उत्तर पर्याय 4, कळलं का. वरील एकही विधान बरोबर नाही असं उत्तर येते. उत्तर पर्याय 4 समजलं का? केसरी मराठा विसरायचं नाही, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेली दोन्ही वर्तमानपत्रे. आता तुम्हाला एक माहीत असेल, केसरीचे संपादक आया आगरकर, नंतर 1888 ला आगरकरांनी काय केलंय, स्वतःचं वर्तमानपत्र सुरू केले, नाव सुधारक, बरोबर आहे का. मग सुधारक मधून प्रामुख्याने जर बघितले तर दोन विंगे, मराठी आणि इंग्रजी. तर मराठी विंग मध्ये प्रमुख कोण आहेत? आगरकरच आहे संपादक. आणि इंग्रजी विभागाचे संपादक म्हणलं तर तिथं मात्र गोखले आहेत. हां, लक्षात ठेवा. मगाशी नाटक दिलं होतं, विचारलं होतं,
आता व्यक्ती विचारलं बघा ना, मग असा प्रश्न काय होता, मग अशी विचारलं होतं की हॅम्लेट या नाटकाचं कोणत्या नावाने मराठीत भाषांतर, किंवा विकार विलसित या नावाने कोणत्या नाटकाचं भाषांतर केलं, म्हणजे प्रश्न तोच आहे फक्त फिरलाय, आहे का ना, प्रश्न तोच फक्त फिरवलेला आहे, त्याच्यामुळे उत्तर यायला पाहिजे, उत्तर जमायला पाहिजे, उत्तर जुळलं पाहिजे तुम्हाला। चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो, 40% ऑफर सध्या रनिंग आहे, आपला रेफरल कोड अतुल55 वापरून तुम्ही अन अकॅडमीचं 40% सबस्क्रिप्शन घेऊ शकता। बाकी 999 रुपयाला कंबाईनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर ती पण बॅच आहे। कळलं, विकार विलसित नावाने मराठी भाषांतर हॅम्लेट नाटकाचं आहे, शेक्सपियरचं हॅम्लेट। चला प्रत्येकाला उत्तर आलं पाहिजे, लावायची ताकद, पळून नाही जायचं, शेवटचे 10 मिनिटं राहिलेत, त्याच्यामुळे आता आलं पाहिजे। चला चला चला, चार, चला चल, झालेलं आहे आता नाना शंकर शेट यांचे झालेले प्रश्न आहे, पटापट पटापट रिवाइज करून घ्या, झालंय करा। काय ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया, बरोबर आहे का, मग प्रश्न बघितला होता आपण, मॉरिशसवरून ऊसाचं बियाणं आयात केलं होतं, कुठून कुठून बियाणं आयात केलं होतं, मॉरिशसवरून ऊसाचं बियाणं आयात केलेलं होतं, याची चर्चा झालेली होती आपली, ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया, कळलं का, लक्षात येऊ द्या जरा, प्रश्नाची उत्तरं तुम्हाला आली पाहिजे। पुढचा, ब्रिटिश सरकारने कोणाला राव बहादूर हा किताब दिलेला आहे, हिंदू मुस्लिम दंगल मिटवली म्हणून राव बहादूर, चला रे उत्तर आलं पाहिजे, आला हा प्रश्न आजच्या पेपरला नगर परिषदला, चला 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 उत्तर आलं पाहिजे तुम्हाला। जस्टिस ऑफ द पीस राव बहादूर राजा सर, उत्तर पर्याय एक, जस्टिस ऑफ द पीस, ओके झालाय का, महाराष्ट्रात मॉरिशसवरून ऊसाचं बियाणं आयात कोणी केलं पहिल्यांदा, हा प्रश्न आला कृषी सेवेला, कशाला आला होता, कृषी सेवा पूर्व परीक्षा 2016 ला येते, कोण आहे महाराष्ट्रात मॉरिशसवरून ऊसाचं बियाणं आणणारे पहिले, जगन्नाथ शंकर शेट, जगन्नाथ शंकर शेट यांनीच मित्रांनो ऊसाचं बियाणं महाराष्ट्रात पहिल्यांदा आणलेलं आहे, स्टेम ऑफ शुगर केन।
त्यांना गंगाधर गाडगिळांसारखे अर्थशास्त्राचे विद्वान, आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणतात. दादाभाई नौरोजी रानडे यांच्या आर्थिक राष्ट्रवादाचा पाया त्यांच्या विचारात, आणि भारतीय जीवनामध्ये त्यांनी शेतीचं महत्त्व झाले आपला प्रश्न पण. राणा शंकर शेठ बरोबर आहे, हे झालेले प्रश्न आहे काही याच्यातले. हां हा सोडवायचे, चला ह्याचं उत्तर काय रे, पटकन सोडवा, सोप्पा आहे हा. चला 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 पटापट उत्तर आली पाहिजे, उत्तरं जुळली पाहिजे तुम्हाला. माती कच खातात ना, अगोदर विचार करायचा. आपल्याला साल विचारले का नाही, इथं साल देऊन विचारले ना, 1885 ते 1915 या काळात विचारले. मग जर साल देऊन आपल्याला विचारले तर आपण कसं निवडतोय जगन्नाथ शंकर शेठ, विचार करा ना थोडासा काय दिलंय, तेवढं बघत चला काय दिलेलं आहे तिथं. इथं दिलेलं आहे 1885 ते 1915 काळात, आणि पहिल्यांदाच लिहून दिलंय तुम्हाला मी की हे लक्षात ठेवा. 1865 पर्यंत नाना, 65 नंतर विना मेंडलिक, आणि 85 ते 1915 फिरोजशाह मेहता नाव लक्षात राहणं गरजेचं आहे. समजलं का? पुढचा प्रश्न झालंय. चला, जगन्नाथ शंकर शेट यांच्या संदर्भात पुढील पैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पहिलं, मुंबईचे शिल्पकार म्हणतात. यस, मुंबईचे शिल्पकार आहेत. मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो आहेत. न्यू इंग्लिश स्कूलचे संस्थापक आहे का ते? न्यू इंग्लिश स्कूल तर पुण्यामध्ये आहे. आणि टिळक, आगरकर, चिपळूणकर, महादेव बल्लाळ, नाम जोशी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. साहजिकच आहे प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे, अ ब ड. अ ब ड कुठे पर्याय पहिलाच आहे. कळलं? समजणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, चला उत्तर आलं पाहिजे. या व्यक्तीला मुंबईचे शिल्पकार म्हणजे वास्तुविशारद असं म्हणतात. आचार्य अत्रे त्यांनी त्यांना शिरपेचनं चढवलेला मुंबईचा सम्राट असं म्हटलं, आणि ते मराठी इंग्रजी संस्कृतमध्ये उत्कृष्ट होते. त्यांचे एल्फिन्स्टन कॉलेजवर बरेच उपकार आहेत किंवा ऋण आहेत. एवढा उत्तर काय आला पाहिजे. असे प्रश्न येतात यायचे, आता मोठे मोठे येत नाही, आता सिंगल वन लाइनर बॉक्स क्वेश्चन येतात. आता जास्त बॉक्स क्वेश्चन वरती तडाखा आहे, सिंगल वन लाइनर बॉक्स क्वेश्चन. कोणती पण लाईन वाचा, महत्वाची. एल्फिन्स्टन कॉलेजवरती बरेच उपकार, मुंबईचे शिल्पकार म्हणतात, आचार्य अत्रे यांनी त्यांना शिरपेच न चढवलेला मुंबईचा सम्राट, अनक्राउंड एम्पायर ऑफ मुंबई असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रश्नाचं उत्तरच ओरडून सांगितलं जाते की काय आहे उत्तर. काय उत्तर असायला पाहिजे? उत्तर पर्याय 3. बघा, बाळासाहेब ठाकरेंचं पण नाव आहे चौथ्यामध्ये. कळलं? मुंबई म्हटलं की बाळासाहेब ठाकरे आठवतात ना. आपल्याला माहिती आहे जगन्नाथ शंकर शेठ उत्तर पाहिजे. झालंय हे. ओके, चला. बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस भाऊदाजी लाड, आणि 1852 पहिली संघटना बॉम्बे असोसिएशन. क्लिअर बाबांनो? क्लिअर इथपर्यंत? ओके, धन्यवाद, थँक्यू मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल. तुमच्या सगळ्यांचा आभार. रेफरल कोड अतुल55 वापरून तुम्ही प्लसला येऊ शकता मित्रांनो. प्लसच्या बॅचेस रनिंग झालेल्या आहेत, तुम्ही या. आम्ही आहोत. अभ्यास करा चांगला. रेफरल कोड काय वापरायचा? अतुल55. किती पर्सेंटची डिस्काउंट आहे? 40% डिस्काउंटची ऑफर सध्या चालू आहे. बाकी मित्रांनो 299 रुपये, सॉरी 999 रुपयामध्ये तुम्हाला कंबाईनची बॅच मिळते. त्यासाठी कोड अप्लाय करायचा आहे बरं का? बरेच जण कोडच अप्लाय नाही करत. तुम्हाला ती फ्री 1052 रुपये दाखवते. त्याच्यावरती जागा आहे कोड अप्लाय करायला. तिथं अतुल55 कोड अप्लाय करायचा. त्याला अप्लाय केल्यानंतर टाकून अप्लाय केलं तर ती फी होते 1052 ची 999 रुपये. मग घ्यायचं सबस्क्रिप्शन. क्लिअर? थँक्यू. भेटूया संध्याकाळी. बाकी प्लसवाले 4 ते 6 लेक्चर असेल, आणि बाकीचे स्पेशलवाले जे असतील त्यांनी म्हणजे यूट्यूबला संध्याकाळी 7 वाजता लेक्चर. क्लिअर? हां, घेऊया घेऊया, स्ट्रॅटेजी पण घेऊया. चला, बाय.
काळजी घ्या स्वतःची आणि अभ्यास करा. प्रचंड अभ्यास केला तर यश हे आपलंच आहे. राहील ध्यानात. थँक्यू 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 मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. थँक्यू. टेक केअर. काळजी घ्या स्वतःची. बाय बाय. लेट्स क्रॅक इट.